नेहरू युवा केंद्र लातूर आणि वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मतदार जागरूकता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर रांगोळी काढून त्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 2024 मधील येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा संदेश अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व कळावं, त्यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून प्रत्यक्ष मतदान देखील करावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी हा हेतू यामागं होता. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे हा देखील संदेश या ठिकाणी देण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक आकाश सोनकांबळे सर, वैष्णवी मोरे मॅडम, आझम पठाण सर, नेहरू युवा केंद्राच्या प्रियंका मोरे मॅडम आदींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना त्यांच्या या मतदानाच्या हक्काबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. रांगोळीसोबतच विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रिका देखील चांगल्या आकर्षक तयार केल्या होत्या, ज्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. याच पोस्टरच्या माध्यमातून मतदान करणं का महत्त्वाचं आहे याच्याबद्दल संदेश देण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर अतुल कुलकर्णी सर, प्राध्यापिका डॉक्टर मनुजा निटूरकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर आशुतोष लोहिया सर, ग्रंथपाल मोरे सर, यासोबतच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अतिशय सुंदर पद्धतीने कुमारी अनन्या खरे आणि कुमारी झायदावी सय्यद यांनी केलं. तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी आणि गणेश कराळे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अशा कार्यक्रमाचं महाविद्यालयामध्ये वेळोवेळी आयोजन केलं जातं. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय प्राचार्या डॉक्टर स्मिता खमीतकर मॅडम, कॉलेज प्रशासन, श्री लाकाळ सर, सपकाळ सर या सर्वांचे आभार मानण्यात आले. महाविद्यालयामध्ये वेळोवेळी अशा प्रकारच्या उपक्रमाचं नियोजन केल्याबद्दल विद्यार्थी आणि संस्थेचे सचिव आदरणीय आमदार विक्रमजी काळेसाहेब यांचे आभार मानले.